खूप सारे सजीव बनवलेत परमात्म्याने, कोट्यावधी अब्जावधी. पण त्या सर्व सजीवांमध्ये सर्वात जास्त बुद्धिमान प्राणी जर कुठला बनवला तर त्याचं नाव माणूस आहे. सर्वात जास्त बुद्धिमान, एवढं अद्भुत रसायन बनवलंय ना माणूस नावाचं. सुट्टीच्या दिवशी बनवलं का काय काय माहिती बा, रिकाम्या वेळात व चांगलं काम करू म्हणून. पण महाराज ते ऐकतच नाही. काय देवाची लीला आहे अगाध, काय त्यानं ते बनवलंय प्रॉडक्ट. सगळ्या प्राण्यांवर मात केली हो त्याने, सगळ्यांवर मात करते ते. सभापती बरं, इतर प्राणी कमी आहेत अशातला भाग नाहीये. इतर प्राणी पण आपापल्या पद्धतीने भाऊ बदल नको ना करू यार. इतर प्राणी पण आपापल्या पद्धतीने भारीच आहे, कमकुवत थोडीच आहे. आज जर जगातला सर्वात हिंस्त्र प्राणी कोण तर आपण म्हणतो वाघ. माऊली महाराज एवढा हिंस्त्र आहे, एवढा हिंस्त्र आहे, एवढा हिंस्त्र आहे. ते मागे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, तुम्ही पाहिलं असेल, तरुण पोरांनी तर पाहिलंच. माऊली महाराज ते हायवेला आहे ना, अशी एक 550 माकड आहे आणि एका वाघानं त्या माकडांवर हल्ला केला. एकच वाघ बरं का, आणि त्या 550 वाघ माकडांनी ना त्या वाघाला पळवून लावलं. आणि ते तो व्हिडिओ कोणीतरी शूट केला आणि सोशल मीडियावर टाकत असताना त्याने असं लिहिलं की माकडांनी वाघाला पळवून लावलं. चुकलं ना ते संपत महाराज, चुकलं ते. असं नव्हतं लिहायला पाहिजे की माकडांनी वाघाला पळवून लावलं, असं लिहायला पाहिजे होतं पुढं 50 ते 60 माकडं आहे हे माहीत असून सुद्धा वाघाने हल्ला केला. ते थोडं वाघाचा तो अभ्यास करा ना, त्याला काय कळत नव्हतं का वाघ आहे महाराज तो. त्याला टाचणी पडली तरी कळतंय, त्याला कळत नव्हतं का अरे हे किती आहे, आता ही योग्य वेळ आहे का नाही, हे उरकल का एवढं रान आपल्याला, हे होतील का कवर आपल्याला. नाही, त्याच्या रागतात ते महाराज शिकार करणं. ते काय असं तसं आहे का, मग नाही आता प्लॅनिंग करू, विचार करू, मग ठरू. तुमचं आमचं गणित असतं, आधी आपण MH बघतो, MH किती बा, MH 16 आहे का, नाही मग मिटून घेऊ, चला होत राहते काय त्यात एवढं, जाऊ द्या. आणि तेच MH 12 असू द्या बरं, घे गाडी बाजूला, आपण ठरवतो कधी नाडायचं, कधी मिटवायचं, कधी वाढवायचं, कधी संपवायचं. पण वाघाचं ते काही डोक्यात नसतं, तो वाघ आहे. वाघ म्हातारा झाला म्हणजे काय शिकार करायची सोडत दो का, तो वाघ आहे. तो म्हणतोय नडतय महाराज ते, एवढं हिंस्त्र, एवढं हिंस्त्र आहे. एखाद्याने नुसतं गाडीच्या मागच्या बाजूला जर वाघाचं चित्र लावलं ना चित्र, तर गाडीतल्या लोक घाबरतात. गाडीत कोल्ह का असे ना, आणि बऱ्याचदा कोल्ह असतं सुद्धा, पण तरी लोक काय म्हणतात, ए नको बाबा त्याच्या नको नादी लागायला, त्याच्या गाडीवर वाघाचं चित्र आहे बागी. मग चित्राची जर एवढी दहशत आहे तर मूर्तिमंत वाघ, प्रत्यक्ष वाघ किती भयंकर असे. पण बघा, एवढा जरी हिंस्त्र असला ना वाघ, त्या वाघात या मनुष्यरूपी प्राण्याने दोन प्रकार केले, तात्या दोन दीपक भाऊ दोन प्रकार केले. कोणते माहिती?
एक जंगलातला वाघ आणि दोन सर्कशीतला वाघ. देवाने एकच तयार केलेला आहे. कोणता? जंगलातला. तो सर्कशीतला जो आहे ना, ते माणसाचं कर्तृत्व आहे, ते माणसाचं यश आहे, ती माणसाने केलेली क्रांती आहे. की असेल तू हिंस्त्र, पण आम्ही तुझ्या दोन पावलं पुढंच आहे. सर्कसमध्ये असा रिंग मास्टर बेल्ट आपटतो, वाघ मुजरे घालतो. महाराज, वाघाच्या गळ्यात साखळ्या घातलेले व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहतो. पिंजऱ्यात कैद करून ठेवलाय वाघ. तर त्या पुण्यात आपण प्राणी संग्रहालयात जर गेलो तर वाघ पाहिजे, 550 रुपये द्यावे लागतात. आणि लहान पोरांचा खूप आग्रह असतो, आम्हाला वाघ पाहायचा आहे, वाघ पाहायचा आहे, वाघ पाहायचा आहे. पिंजऱ्यात कैद करून ठेवलेलं आहे. आणि लहान लहान पोरं बघतात, नख कसे, मान कशी आहे, त्वचा कशी आहे, दात कसे, मिशा कशा आहे. बारीक बारीक बघतात पिंजऱ्याच्या बाहेरून. आणि ते जे 550 रुपये आपण भरतो ना, ते वाघाला नाही जात, माणसाला जातात. म्हणजे हिंस्त्र वाघाच्या जीवावर सुद्धा दोन पैसे कसे कमवायचे हे माणसाकडून शिकायचं. बघा ना माणूस, अभ्यासा माणूस. अहो, हिंस्त्र वाघाला त्याने पिंजऱ्यात कैद केला, चल तुझ्या दोन पावलं पुढंच आहे. आम्ही वाघाला राग आला काय? कालच्या रायगडाच्या तू तरी सारखाच आवाज आहे. जगातलं सर्वात आवडव्य प्राणी हत्ती. केवढं हत्तीचं शरीर आहे. हत्तीच्या पायाखाली जर एखादं सापडलं ना, तर डॉक्टर टेन्शन मध्ये येईल. पोस्टमार्टम करायचं तर काय करायचं बा, कसं करायचं, शिल्लकच काय राहणार नाही बा. केवढं हत्तीचं शरीर आहे. तायडे त्याला फिरवून आण थोडा, आण फिरवून आण, काही विषय नाही, काही घाबरायचं नाही. शांत झालं की परत घेऊन ये हा तायडे, जाशील घरी डायरेक्ट. सतना त्यांचा खूप अभिमान वाटतो. किती मोठी रिस्क घेतात बघा ना बिचाऱ्या. त्यांना माहिती आहे की हे एवढं शान नाही, नसतंच ना ते. तुम्ही आम्ही सगळे त्या वयातून आलेलो आहे. हे गोडी गोडीत कीर्तनात येऊन बसल, पण मध्येच हे रडणार आहे. आणि रडल्यावर शेजारची बाई असं पाहणार आहे, जणू वर्षानुवर्षाची दुश्मनी. गावातले करते धरते, अण्णा तात्या दादा असं पाहणार आहे की जणू तू अख्खी गावाचं नाव खराब केलं. मोठी माणसं कीर्तनकार कधी कधी फटकन काय बोलल काही सांगता येत नाही. पण एवढी आव्हानं स्वीकारून सुद्धा ती माऊली त्या लेकराला का कीर्तनाला घेऊन येते माहिती आहे? तिला वाटत असतं की ह्या वयात जर त्याला आपण कीर्तनाला घेऊन गेलो तर कदाचित हा छत्रपती शिवाजी महाराज बने. लहानपणापासूनच संस्कार करावे लागतात ना. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बीज जर शुद्ध असेल तर फळं पण मग त्याला भविष्य काळात चांगली लागतात. मी बघतोय काही काही लहानच्या मोठ्या झाल्या, मोठ्याच्या म्हाताऱ्या झाल्या, त्यांच्या गावऱ्या स्मशानात पोचल्या, पण म्हाताऱ्या काही कीर्तन मांडपाकडं फिरकल्या नाही बा. आयुष्य गेलं तरी फिरकल्या नाही. मग त्यांच्यापेक्षा ही लहान लहान लेकरं घेऊन येणाऱ्या महिला कीर्तन मांडपाची शोभाच वाढवतात ना. काय वाव गे. त्यामुळं मी आवर्जून सांगत असतो माता मावल्यांना, काहीच काळजी करायची नाही. लहान मुलं रडतील आपण त्यांना शांत करू, रडत कोण नाही. पण कीर्तनाला यायचा तर ते शांत झालं की परत ती येईल. आमची बहीण आली पाहिजे ती.
जगातला सर्वात आवडव्य प्राणी हत्ती आहे. केवढं हत्तीचं शरीर, केवढं माणसाचं शरीर, पण असं 6 महिने हत्तीवाल्याला फोन करता, हत्तीवाल्याला काय म्हणतं माहीत आहे का? 6 महिन्याने आम्हाला हत्ती पाहिजे गावात. कशाला? सरपंचाची मिरवणूक काढायची. अरे तो आहे, सरपंचाचं वजन किती आहे? 75 किलो. हत्तीचं वजन किती आहे? 2 टन. पण जरी तू आवडव्य असला तरी अंकुशाचा वापर केला आणि हत्तीच्या सुद्धा पाटाडावर जाऊन बसायची. दानच जर कोणाते तर ती माणसात आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हत्तीच्या पाटाडावर जाऊन बसला माणूस. परंतु जगातला सगळ्यात विषारी प्राणी साप. भूतलावर असे काही सर्प उपस्थित आहे, उपलब्ध आहेत, की ज्यांचा दंश झाल्यानंतर काही सेकंदात माणूस मरतो. असे काही सर्प आहेत, प्रचंड विषारी. मला आहे ना 1990 दीपक भाऊ माझा जन्म आहे, मला माझं लहानपण आठवतं. मी पण ग्रामीण भागामध्ये एका शेतकऱ्याचाच मुलगा, मळ्यात राहायचो आम्ही आणि आजूबाजूला शेती असल्यामुळं साप निघायचे, म्हणजे असायचेच ते पण दिसायचे. महेश महाराज, साप जर निघाला ना, घरातलं महिला मंडळ, घरातलं पुरुष मंडळ घर डोक्यावर घ्यायचं, घर साप 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 जोरात ओरडायची. त्याने कुणाला काही केलेलं नसायचं बरं का, फक्त दिसलेलं असायचं. असलं आरडाओरडा करायचे, अख्खे भाऊकी गोळा करायचे, अण्णा या, दादा या, तात्या या, काका या, साप निघाला. आणि अण्णा तात्या काय सापाला साध टरकत नव्हते, अण्णा तात्या सुद्धा सापाला इतके घाबरायचे, इतके घाबरायचे की दहा 10 फूट लांब काट्या घेऊन यायचे. अण्णा दादा तात्या लांब लांब काट्या आणायचे. आणि कुठे आहे साप? तिथे. मग असं रिंगण करायचे, किती 8 फूट अंतरावर ना, 10-15 फूट अंतरावरनं, आणि असा गोल घोळका करून त्या सापाची इतकी भीती असायची, इतकी भीती असायची की लांबून त्याच्यावर वार करायचे आणि त्याला मारून टाकायचे. आणि इतकी दहशत असायची त्या सापाची, मेल्यावर सुद्धा हलून पाहायचे जिवंत आहे का काय. हे मला आठवतं, मी पाहिलंय आजोबा हे सगळं माझ्या डोळ्याने पाहिलंय. एवढी त्या सापाची दहशत असायची, त्याला हलवून पाहायचे. हा, नंतर जाळूनच टाकायचे ते, शिल्लकच नको बाबा, ते जिवंत झालं तर काय करायचं. बघा, माणूस एक 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 पाऊल पुढं टाकत गेला. माऊली महाराज, खरं सांगायचं 2024 सापाला इज्जत राहिली का? राहिली इज्जत? अहो, आता कुठेही साप निघाला ना, लहान लहान पोरं म्हणायला लागले पकडू का, कारण ते सोशल मीडियावर पाहून 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 पोरं एवढी सोकावली. खुरे सर्पमित्र झाले गावात, 2-4 तर आहेच ते सर्पमित्र, वाटकुळे राहतात. साप निघाला ना, ए ते पळकडत ना रे पोरग, ते ओळखरांच. हा हा, लगेच लावला फोन, ते स्प्लेंडर गाडी घेऊन येत, एक पिशवी छोटीशी काठी. कुठे आहे साप? वाटकुळे राहत बरं का एकदम? कुठे आहे? अहो, त्या तिथे जाते, धरित हातात पिशवीत भरित, आणि पुन्हा जाताना म्हणतो पुन्हा साप निघाल्या, मला फोन करा. अरे काही राहिलंय का नाही काय? ज्या सापाची दहशत होती, बुद्धिमत्तेच्या जोरावर माणसाने अभ्यास केला की याचे फक्त दात विषारी आहे, आणि त्याचा दंश जर आपल्याला झाला नाही तर साप आपल्याला बाधा करू शकत नाही. सापाला हाताळण्याची कला ज्याला अवगत झाली तो सर्पमित्र झाला, विजय मिळवला. आओ, त्याने वाघावर विजय मिळवला, हत्तीवर विजय मिळवला, सापावर विजय मिळवला, यात नवल नाही. त्याने निसर्गावर सुद्धा विजय मिळवला, या अर्थानं निसर्गावर. निसर्ग तर बाप आहे ना, सगळ्यांचा बाप निसर्ग आहे, शेवटी त्याच्या पुढे नाही जात आहेत. पूर्वी जर एखाद्या नदीला पूर आला ना, तर गावाच्या गावं वाहून जायची, जनावरं वाहून जायची, धन संपत्ती वाहून जायची, घरं वाहून जायची.
माणसाने अभ्यास केला, राव वर्षभर आपण कष्ट करतो, नदीला पूर आला की सगळं वाहून जाते. त्याने त्या नदीच्या काठीनं घाट बांधायला सुरुवात केली. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्या बाबतीत जेवढी क्रांती केली तेवढी क्रांती दुसऱ्या कोणी राज्यकर्त्याने इतिहासात नाही केलेली. खूप साऱ्या देशभरातल्या खूप साऱ्या नद्यांच्या काठी घाट जे उभे केले ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केले त्या काळात. का केले? त्यांच्या लक्षात आलं की पुरापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर दगडी घाट उभे केले तर पुराचा वेग ओसरल्यानंतर गावं सुरक्षित राहतील. आणि तसंच झालं. पुढे अजून माणूस गेला, एखाद्या नदीला पूर येणार असला ना, त्याला 15 दिवस आधीच कळतंय त्या नदीला पूर येणार आहे. हवामान खातं 15 दिवस अगोदर सांगतंय त्या नदीला पूर येणार आहे, त्या नदीकाठची गावं मोकळी करा. आणि तात्या नाही जरी हवामान खात्याला कळालं तरी महाराष्ट्रातल्या एका पट्ट्याला कळतच, पंजाबराव डक. म्हणजे सध्या ढगांचा अंदाज फक्त डाकांना कळतोय. आणि इतकं तंतोतंत कळतोय, बरं भागातलं नाही हो, मराठवाड्यातलं सांगतोय, पश्चिम महाराष्ट्रातलं सांगतोय, विदर्भातलं सांगतोय, खानदेशातलं सांगतोय, कधी कुठं कसा पाऊस पडणार आहे. म्हणजे शेतकऱ्याचा जो पोरगा आहे त्याने त्याच्या युट्यूबला पंजाबराव डक सबस्क्राईब केलेलाच आहे. खत टाकायचंय, पंजाबराव डक काय म्हणते, पेरणी करायची, डक काय म्हणते. अहो शेतकरी सोडा, माझे मित्र एक ब्राह्मण आहे काका, ते मला परवा भेटले की पूर्वी जर आमच्याकडे लग्नाची वास्तुशांतीची तिथी काढायला जर आली लोक तर आम्ही पंचांग पाहायचो. आता फक्त पंचांग नाही पाहत, त्या तिथीला पंजाबराव डक काय म्हणते हे पण पाहतो. कारण बऱ्याचदा दिवस शुभ असतो, वातावरण चांगलं नसते, म्हणून अनेक लग्नांमधले मंडप उडून गेलेले आपण पाहिलेले का, तेव्हा पंजाबराव डक नव्हते. दिवस शुभ असतात, वातावरण नसतं ना चांगलं. माणसाने ही क्रांती केली, हवामानावर मात केली. पूर्वी दुष्काळ पडला या भीतीने माणसं मरायची. दुष्काळ काय छोटा शब्द आहे का? दुष्काळ दुःखाचा काळ म्हणजे दुष्काळ. 400 वर्षापूर्वीचा तुकाराम महाराजांचा अनुभव आहे, काय असायचा दुष्काळ. दुष्काळे अटिले द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. भगवान श्री तुकाराम महाराज त्यांच्या जीवनात जो दुष्काळ निर्माण झाला होता त्या काळात, त्या दुष्काळाची परिस्थिती काय होती, तर ते म्हटले खायला काही शिल्लक राहिलं नाही, औषधोपचाराच्या वनस्पती जळून गेल्या पाण्याअभावी, बायका अन्न पाण्यावाचून आमच्या डोळ्या देखत मेल्या. हे तेव्हाच्या दुष्काळातले त्यांचे अनुभव आहेत. 1972 सुद्धा दुष्काळ खडतर होता, कठीण होता. आता उगीच खोटं बोलायचं नाही, पण आता मागचा जो पावसाळा झाला, पाऊस पडला का यंदा? यंदा पाऊस आहे का? अवकाळी आहे पण म्हणावा तसा पाऊस आहे का यंदा? पण कोणाच्या चेहऱ्यावर टेन्शन आहे का? अहो उलट माग धोंडे झाले, तो धोंड्याचा महिना होता अधिक मास, असले धोंडे घातले यांनी. मी एका महिला मंडळाला म्हटलं, अहो म्हटलं पाऊस नाही पाणी नाही, तुम्हाला काय धोंडे सुचले? ते म्हणाले पाऊस पडल की पुढच्या वर्षी धोंडा 3 वर्षातून एकदा येतो. का आलो हा विश्वास माणसाला? काळ का घाबरत नाही मान? पाऊस पडत नाही, पडला नाही तरी फिकीर नाही. त्याने क्रांती केली की जरी एखाद्या वर्षी पाऊस नाही पडला तरी किमान पुढचे काही वर्ष आम्ही तग धरून राहू, एवढं धनधान्य साठवून ठेवलं. आणि कदाचित आमच्याकडचं धनधान्य संपलंच तर आनंदाचा शिधा घरोघरी पोहोचणार आहे याची खात्री आहे. हे माणसाने टाकलेलं पुढचं पाऊल आहे मायबापांना, की त्याने सरकार उभं केलं, प्रशासन उभं केलं. स्वतः कुणासाठी आहे सरकार? माणसासाठी. कुणासाठी प्रशासन? माणसासाठी आहे. की या देशातला एखाद्या वाडीतला वस्तीतला माणूस जर अडचणीत आला तर त्याची काळजी सरकार करतंय, ही कुणाची क्रांती आहे? ही मानवाची क्रांती आहे. प्राण्यांवर मात करतंय, हवामानावर मात करतंय. आणि तुमच्या माहितीस तो सांगतो, हाच माणूस परिस्थितीवर सुद्धा मात करतोय. जबरदस्त मात करतो परिस्थितीवर. तुम्ही निरीक्षण करा ना,
कुंभारवाडीमध्ये जर एखादं कुत्रं जन्माला आलं तर लहानपणी काय कुत्रं आहे, मोठं झाल्यावर काय कुत्रं आहे, म्हातारं झाल्यावर काय कुत्रं आहे, आणि मेल्यावर काय कुतारडं मेलं. जन्माला आलं तेव्हा कुत्रचे, मोठं झालं तेव्हाही कुत्रचे, आणि मेल्यावर सुद्धा कुत्रचे. पण माणसाचं तसं नाही आहे. जन्माला आलं तेव्हा बाळ आहे, मोठं झालं तेव्हा तरुण आहे, कर्तृत्व केलं तर उद्योगपती आहे, कर्तृत्व केलं तर साहेब आहे, कर्तृत्व केलं तर सरपंच आहे, आमदार आहे, सभापती आहे, कर्तृत्व केलं प्रगतशील शेतकरी आहे, कर्तृत्व केलं पैलवान आहे, कर्तृत्व केलं तर बाळूदेव महाराज आहे. काय परिस्थिती बदलवण्याचं सर्वात मोठं सामर्थ्य जर कुणात दडलंय तर ते माणसात दडलंय. आणि म्हणून सांगितलं साधू संतांनी की या जगात सर्वात दुर्लभ जर काय तर मनुष्य देह आहे. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना. 100 वर्षांचं ढोबळ मानानं जे आयुष्य मिळालंय तो नरदेह दुर्लभ आहे. खूप अनमोल आहे. औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. साधू संत मायबापांनी वर्णन करताना सांगितलं की हा मनुष्य देह जो आपल्याला भेटलाय. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होईल मनती ते होती तरीका चित्ती न धरावा. एकमेव मनुष्य शरीर आहे की जे भगवंताचं भजन करू शकत. याच देही घडे देवाचे भजन आणि काय ज्ञान नाही कोणे आणि काय ज्ञान नाही कोणे आणि काय ज्ञान नाही कोणे. याच देही घडे देवाचे भजन आणि काय ज्ञान नाही श्रीराम. याचे देही घडे देवाचे चिंतन आणि कहे ज्ञान नाही कोठे देवे दिला देह भजना गोमटा तो हा झाला फाटा बाधिकेचा. सोप बोलतो कुंभारवाडीमध्ये तरुणांनी मनावर घेऊन वाडवडिलांचा आशीर्वाद घेऊन ताकदीचा असा सप्ताह आयोजित केलाय. काय कमी आहे फक्त एवढं मला सांगा. सप्ताहात काय कमी आहे मला सांगा. छत्रपती शिवाजी महाराज स्थानापन्न आहे स्वतः राजसिंहासनावर. व्हिडिओ शूटिंगसाठी कॅमेरा आहे. व्यवस्थित आवाज पोहोचावा म्हणून जिल्ह्यातली नामवंत असलेली साऊंड सिस्टीम आहे. तुळशी घेऊन आमची माऊली उभी आहे. विना घेऊन विनेकरी महाराज आहे. भालदार आहेत, चोपदार आहेत, टाळकरी आहेत आणि चांगल्या उकळलेल्या दुधात साखर पाडावी असा वादक आहे.
मृदंग सम्राट माऊली महाराज, ऋषिकेश महाराज, माऊली म्हणतात का त्यात लिहिलं आहे मला वाटतं, चुकून झालं, चुकून नाही तसं बरोबरच आहे ना, आळंदी पंढरपूरच्या वाटेने सरपंच सरपंच राहत नाही, आमदार आमदार राहत नाही, भिकारी भिकारी राहत नाही, सगळे माऊलीच होतात. ऋषिकेश महाराजांसारखा पखावज वादक, पखावज सात करण्यासाठी ही दोन गंधर्व गाण्यासाठी, हार्मोनियम वादक म्हणजे त्या उकळलेल्या दुधात साखर पाडावी आणि साखर पाडल्यानंतर नंतर वर्ण केशर टाकावं, तसा हार्मोनियम वादक आहे, एवढं स्वरावर पकड आहे. पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. दुसऱ्या दिवशी कीर्तनाला सुद्धा फक्त कीर्तनकार नाही, दोन कीर्तनकार स्टेपनी म्हणून घेऊन आलेला आहे, दोन स्टेपने आहे खाली, काही अडचण आली तर दोन कीर्तनकार स्टेपने म्हणून आहे, बरोबर आहे का नाही? मला प्रश्नाचं उत्तर द्या. एवढं नियोजन केलं, एवढं सगळं भारी केलं, पण कोण आले कीर्तनाला गावातले? फक्त माणसं आले. कुत्रे आले का? कुत्रे आले का सांग. आणि समजा एखाद्या कुत्र्याला आपण म्हटलो का रे एवढं भारी नियोजन केलं आम्ही, तू कीर्तनाला का नाही आला, तो काय म्हणेल? मी कुत्रा आहे. अर्थात कुत्र्याचं इकडं काम नाही, आला तरी तो काय करील? भूकल. कुत्रा आला तरी काय, याला भूक त्याला भूक, याचा लॉचका तोड त्याचा लॉचका तोड, कुत्रा आहे ना ते, ते चावा चावी करेल. बैल आले का इकडं? बैल उद्या एकाच चौकातून तीनदा चक्रा मारेल. आता नाही झालं काम, दुसऱ्या चक्राला होईल, तिसऱ्या कोणतरी भाकर टाकेल बा, आता नाही भेटली पुढच्या चक्राला भेटेल, त्याच्या पुढच्या चक्राला भेटेल, एकाच चौकातून सारखा बैल चक्रा मारेल, पण कीर्तनाला नाही येणार तो. त्याला उद्या म्हणा बरं कीर्तनाला का नाही आला, तो म्हणाल मी वळूही राहू, तुम्हाला माहित नाही का? अर्थात परिवर्तन घडवण्याचं सामर्थ्य, परिस्थिती बदलवण्याचं सामर्थ्य फक्त दडलंय कुणात तर ते माणसात दडलंय. अनेक माझे तरुण भावंड कीर्तनाला उपस्थित आहे. माझ्या सगळ्या भावंडांना थोडं कामाचं बोलतो. भावांनो आपण गरिबीत जन्माला आलो ना, यात आपली एक टक्का पण चूक नाही. आलो भाऊ जन्माला, आता देवाने जन्माला घातलं, त्याने निवडलं गाव, त्याने निवडले आई वडील, त्याने निवडले भावंड, त्याने निवडली परिस्थिती, घातलं जन्माला बा, त्यात आपली चूक नाही. आपण जन्माला गरिबीत आलो यात 100% आपली चूक नाही, पण मरताना पण जर आपण गरीब असू तर 100% चूक आपली आहे. का? परमात्म्याने फक्त जन्मालाच नव्हतं घातलं तर परिस्थिती बदलवण्यासाठी आयुष्य पण दिलं होतं, नुसतं आयुष्यच नव्हतं दिलं तर सामर्थ्य पण दिलेलं होतं. त्या सामर्थ्याचा त्या आयुष्याचा वापर करून आपल्याला परिस्थिती बदलवायची होती, ती बदलवण्यात जर आपण यशस्वी नाही झालो तर 100% चुकीची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. आपण जन्माला आलो ना, आपल्या बारशाला किती माणसं असावे आपल्या हातात आहे गाव, तुम्ही सांगा. आता बाळ जन्माला आलं ना, आईला म्हटलं का, का ग मामाला फोन केला का, आत्याला सांगितलं का मी आलो, सरपंचाला पोस्ट टाकायला लावना मी आलो वेलकम, म्हणतंय बाळ नाही. तुमच्या आमच्या बारशाला किती माणसं असावे तुमच्या आमच्या हातात नाही, पण आपल्या अंत्यविधीला किती माणसं असावे हे 100% आपल्या हातात आहे. मी उदाहरण ठेवतो, या महाराष्ट्राच्या मातीत एक बाळ जन्माला आलं, त्याचं नाव सुद्धा बाळच ठेवलं, बाळ ठेवलं बाळ. आणि बाळ झालं ना तेव्हा फक्त ठाकरे परिवाराला माहित होतं बाळ झालं, फक्त ठाकरे परिवाराला की आमच्या घरात बाळ झालं, बाकी कुणाला खबर नव्हती. पण बाळ इतकं पराक्रमी निघालं,
बाळाने इतकी क्रांती केली, इतकी क्रांती केली, इतकी क्रांती केली. त्या बाळाने जेव्हा या जगातला अखेरचा श्वास घेतला ना, त्या मुंबईत जागा पुरली नाही अंत्यविधीला. अंत्यविधीला मुंबईतली जागा कमी पडली. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे फक्त भारतात नाही अण्णा, जगभरातल्या मीडियाला बातमी होती, हिंदूंचा नेता स्वर्गवासी झाला. हे माणसाच्या हातात आहे. मनावर फक्त घ्यायची गरज आहे. आज दुर्दैव जर काय झालंय आपल्या पिढीमध्ये, तर परिस्थितीचं भांडवल करायची सवय लागली. आमचं असंच आहे, आमचं तसंच आहे. अभ्यास कर म्हटलं ना पेन नाही म्हणते, अभ्यास कर म्हटलं ना वही नाही म्हणते, अभ्यास कर म्हटलं ना लाईट जाती म्हणते. अरे असली उदाहरणं आहे इतिहासातली, तात्या तुमच्या अंगावर काटा येईल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला प्रसंग आहे. महेश महाराज त्यांची आई इतकी स्वाभिमानी होती, इतकी स्वाभिमानी होती भीमाई. परिस्थिती इतकी नाजूक होती, ती माहेरी गेली होती काहीतरी सण उत्सवाच्या निमित्तानं, तर तिला चांगली वागणूक नाही भेटली माहेरी. आता बाकीच्या बहिणी चांगल्या घरात असतील त्यातली त्यात बऱ्या, हिची लयच परिस्थिती वाईट, त्यामुळे हिला फारशी कोण किंमत द्यायना. तिचा अपमान झाला थोडा, तिला इतका राग आला, इतका राग आला, म्हटली माझी परिस्थिती नाजूक आहे म्हणून माझी मस्करी करताय का, मला हिनवताय का, माझा अपमान करताय का, धुनं वाळवावी तशी पैसे वाळवायची माझी जेव्हा ऐपत होईल ना तेव्हाच तुमच्या दारात येईल. परत निघून गेली, धुनं वाळत टाकाव तसे पैसे वाळतील म्हणे माझ्या अंगणामध्ये तेव्हा येईल म्हटली दारात. इतकी स्वाभिमानी तिचा पोरगा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परिस्थिती इतकी नाजूक होती महेश महाराज, एवढी नाजूक परिस्थिती की त्यांच्या घरामध्ये अभ्यास कर बाळांनो जीवाचे कान करून ऐका बरं का तुम्ही दोन चार जण. ऋषी भाऊ त्या घरात दिव्यासाठी तेल नव्हतं, रॉकेल नावाचा प्रकार नव्हता. ते बाबासाहेब आहे ना, आई चपात्या करत असायची, भाजी करायची असायची ना, तर त्या चुलीच्या प्रकाशात ते पुस्तकं वाचायचे. आणि जसं जसं स्वयंपाक होत यायचा, भाकर भाजायला लागली की ती आर कमी करायची. तर महिलांना कळल माझं बोलणं. आणि आर कमी झालं की बाबासाहेब म्हणायचे आई प्रकाश का कमी केला मला दिसत नाही. तर ती आई म्हणायची बाळा भाकरी करपल म्हणून कमी केला. अगं आई पण मला वाचता येत नाही. ती आई काय म्हणायची माहिती आहे, बाळा जाऊ दे भाकरी करपली ते करपू दे, पण तू वाच, मला तुझं जीवन करपू द्यायचं नाहीये. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माऊली, तिची इच्छा शक्ती. आणि त्या लेकरानं त्या चुलीच्या प्रकाशात अभ्यास केला आणि भविष्य काळामध्ये उभ्या हिंदुस्थानाला संदेश दिला, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. विठ्ठल 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 विठ्ठल. असामान्य सामर्थ्य आहे हो माणसामध्ये, मनावर घ्यायची गरज आहे. आणि आज आपल्या तरुण पिढीमध्ये ना इतकी सवय लागली हो सरकार जबाबदार आहे, प्रशासन जबाबदार आहे, आई जबाबदार आहे, बाप जबाबदार आहे, दुसऱ्यावर ढकलत राहायचं. मी तात्या परवा बीड जिल्ह्यातलंच गाव आहे, अत्यंत ग्रामीण, सलग 10 वर्ष कीर्तनाला जातोय, सलग सलग मी तिथला परमनंट आहे. आत्ता काल परवा मी तिकडं कीर्तन करून आलो, रस्ते बरोबर नाहीये त्या गावात, नेटवर्क नाहीये अजून, रेंज नाही व्यवस्थित. एक महिला माझ्याकडे आली आणि रडायला लागली, ढसा ढसा रडायला लागली. म्हटलं काय झालं, रडत रडत मला म्हणायला लागली पोरगा बेवडा झाला. कधी कधी आया आमच्या पुढे येतात, अभिमानानं पेढा घेऊन येतात, मुलगा डॉक्टर झाला, मुलगा इंजिनियर झाला, मुलगा सरपंच झाला.
ती आईच्या वाट्याला काय यावं या का आईच्या, किती रडत रडत ओल्या डोळ्यांनी मला म्हणती पोरगा बेवडा झाला. म्हटलं खरंच बेवडा झाला का दारू पितोय? ती म्हणाली नाही महाराज बेवडा झाला. कारण बेवडा प्रकार काय? दिन रजनी हाची धंदा, त्याला बेवडा म्हणतात. म्हणजे बेवड्यामुळं दुकानं नाही चालू गावातले, दारू पिणाऱ्यांमुळं चालू आहे. दोन आणि तीन बेवडे काय दुकानं चालवत असतात का एवढी मोठी? बेवडा प्रकार असा आहे ज्याला सुख कळत नाही, दुःख कळत नाही, गरिबी कळत नाही, श्रीमंत कळत नाही, रात्र कळत नाही, दिवस कळत नाही, कीर्तन कळत नाही, तमाशा कळत नाही. मग कार्यकर्त्यांना कधी कधी मनावर घेऊन साफ करावा लागतो मंडप. आजही केला. काय प्रकार आहे की जो व्यसनाधीन झाला की त्याशिवाय त्याला दुसरं काही सुचत नाही. ती म्हणाली हा महाराज तो बेवडा झाला. कुठे आहे तो? काय पलीकडे बसलाय. आता 10 वर्ष झाले मी जातोय त्या गावात. गेलो अण्णा मी त्याच्याजवळ, त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तुला का रे लाज वाटते का तुला? अरे ज्या वयामध्ये कर्तृत्व करायचे, ज्या वयामध्ये पेरणी करायचे, ज्या वयावर अवलंबून आहे तुमचं म्हातारपण कसं असणार आहे. पोरांनो सगळं आपलं म्हातारपण आहे ना, 40 पुढचं सगळं आयुष्य आपलं कशावर अवलंबून आहे माहिती आहे? 40 आत आपण काय करतो त्यावर अवलंबून आहे. आयुष्य किती किती कितीवर आलंय माहितीये का? आता 60 आलंय आयुष्य. 60 म्हणजे जे जे 30 पुढे निघाले ना त्यांनी अर्ध आयुष्य संपलं असं समजा. आणि जर 30 आई म्हणती नाही शिकलतो आता हळूहळू हळूहळू, अर्ध वय संपलं त्याच येईल त्याला समज हळूहळू. काहीं तर येतच नाही. मग आई म्हणते आता त्याचं लग्न लावावं लागल. मग अजून एका जीवाचं वाटोळ. 30 पुढं निघालो म्हणजे अर्ध आयुष्य संपलेलं आहे. 60 पुढं काय आता राहिलंच तर काय राहतं? डायबिटीस, बीपी, हार्ट अटॅक, कमजोरी. हा तेच ना, डायबिटीस म्हणजे शुगर. 60 पुढं काय करणार तुम्ही? तारुण्यातच जेवढे महाराष्ट्राच्या मातीत महापुरुष झाले, छत्रपती शिवाजी महाराज 50, जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज 40 ते 42, भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज 21, आणि तुमच्या अंगावर काटा येईल एका व्यक्तिमत्वाचं वय सांगितलं तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फक्त 32. 32 140 लढाई आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या, एकही हरलेले नाहीये. 32 संस्कृतमध्ये ग्रंथांची निर्मिती आहे, अप्रतिम अशा प्रकारची ग्रंथ आहे. आणि 32 असं कर्तृत्व आहे की 2024 मधली पोरं सांगतात देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं वय 32 आहे. 32 माणूस जर 100 वर्षांपेक्षा जास्त जगला तरी जेवढे पराक्रम करता येत नाही तेवढे पराक्रम करत असतील आपले पूर्वज, तर आपण 30 कसं काय म्हणू शकतो की आता सेटल होईल? खूप काम करायची गरज आहे आपल्याला. खूप गावात तुमच्या आहे ना, तुमच्या गावात 1-2 म्हातारे ते करते काहीच नाही, पण दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला ना 30-35,000 येतात. त्याला पेन्शन असे म्हणतात. आहे का बसलेल्यांपैकी पेन्शनवालं एखादं आहे का? असेल तर हातवर करा बा. फक्त बा मला पेन्शन आहे सरकारी. बघा गाल, बघा गाल, बघा ते गाल. ते गाल कशामुळे आहे माहितीये का? पेन्शनमुळे आहे. आणि गावातले ना काय म्हणतात माहितीये का पुन्हा बाकीचे? त्याला काय, त्याला येतंय पेन्शन. हा फुकट नाही येते ते. जेव्हा तरुण होतं ना ते व्यक्तिमत्व
तेव्हा त्याने पावसाळ्यात पावसाची फिकर केली नाही, थंडीत थंडीची फिकर केली नाही, आणि उन्हाळ्यात उन्हाची फिकर केली नाही. त्याने ड्युटी बजावली, त्याने कर्तव्य बजावलं की नाही आज मला आयुष्य आराम करून चालणार नाही. तुम्ही आम्ही पाऊस पडल्यावर बायकोला म्हणत होतो भजे तळ, कळत नाही का तुला गारठ किती सुटलंय. थंडीत आपण म्हणत होतो डबल ब्लँकेट दे, मी आज 11 वाजता उठणार आहे. पावसाळ्यात आपण म्हणत होतो, थंडीत आपण म्हणत होतो शर्ट काढून मला कूलर पुढे बसू दे जरा बरं वाटल. आणि त्या काळात ही व्यक्तिमत्व आहे ना, त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडित होते. आणि तुम्हाला सांगतो पेन्शनवाल्या म्हाताऱ्यांना पुढच्या पिढ्या इतकं जीव लावतात ना, आवसवण्याचं अंड देणारी कोंबडी राहते ना ती, इतका जीव लावतात त्याला, इतका जीव लावतात. सर्दी जरी झाली ना तरी दवाखान्यात घेऊन जातात, झालं काही कमी जास्त तर काय करायचं. एरवी बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशी येले घर थुंकोने. एरवी वय झाले की कुणालाही वाटतात यांनी अखेरचा निरोप घ्यावा. पण पेन्शन वाल्यांच्या बाबतीत अशी मानसिकता असते चंद्र सूर्य असेपर्यंत हे जागावे. का? त्यांनी पेरून ठेवलेलं आहे महाराज. आणि त्याची सोंगणी ना शेवटच्या श्वासापर्यंत सुरू आहे. कधी पेर, आता आता एखाद्याला 70 इतकं कळालं की राव खरंच राव पेरलं पाहिजे, कुठं पेरितो आता आणि काय पेरितो. गेला हे कीर्तन तरुणांसाठी आहे. त्याला म्हटलं अरे बाळा, ज्या वयामध्ये आपल्याला पेरायचंय, ज्या वयामध्ये राबायचंय, ज्या वयामध्ये कष्ट करायचे, रात्रीचा दिवस करायचाय, डोळ्यात तेल घालायचंय, बदलून टाकायचंय, भारत्या वेळात वयात तू बेवडा झाला. सभापती मला काय म्हटलं माहितीये का, संपलं का तुमचं कीर्तन? म्हटलं हां. काय? थोडं माझं पण ऐकून घ्या म्हटलं. याच्यात माझी काही चूक नाही आहे, याला कारणीभूत जर काय असेल तर माझी परिस्थिती. म्हटलं म्हटलं काय? आहो म्हटलं आम्हाला जमिनी आहे पण जमिनीत 400 फूट खाली बोर नेला ना तरी खडकच लागत, पाणीच नाही. म्हटलं पाणीच नाही, कशी शेती पिकवायची? बर शिक्षण घ्यायला जावं तर आमच्याकडे पाहिजे तशा चांगल्या शिक्षण संस्था पण नाही की बो आम्ही शिकावं, नाहीये. कामाधंद्याला जावं तर आमच्या आजूबाजूला MIDC नाही, इंडस्ट्री नाही, IT पार्क नाही, काय नाही, कुठं कामाला जायचं? कामाधंद्याच्या सुविधा नाही, शिक्षणाच्या सुविधा नाही, शेती करावी म्हणतो तर शेतीसाठी पाणी नाही, त्यामुळं मिळेल तेवढ्या पाण्यात मी आपला पॅक बनवतो. आता जेवढं पाणी आहे ते शेतीच्या तर कामाचं नाही, मग त्याचा वापर कुठं करायचा? तर वो आपला पॅक बनवायला मी करतो. म्हटले तू कोणाला सांगतोय? अरे आज नाही आलो म्हटलं या गावात, मी सलग 10 वर्ष झाले कीर्तनाला येतोय. नवख्या कीर्तनकाराला सांगते 10 वर्षापूर्वी मी ह्याच गावात कीर्तनाला आलो होतो, तेव्हा तुझा सख्खा चुलत भाऊ याच गावामध्ये 20 वर्षांचा झाला होता. आणि 20व्या वर्षी त्याच्या लक्षात आलं आपल्या शेतीत पाणी नाही, आजूबाजूला कारखानदारी नाही, चांगल्या शिक्षण संस्था नाही आहे, आपण पुढचं शिक्षण घेऊ शकत नाही, शेती पिकवू शकत नाही, उद्योगधंदा काम व्यवसाय करू शकत नाही, आपल्याला हातपाय हलवले पाहिजे. त्या पोरानं आईच्या गरम भाकरीचा त्याग केला, बापाच्या मऊ गादीचा त्याग केला, हायवेवर येऊन उभं राहिलं. त्याच्याकडे तिकिटाला पैसे नव्हते भाऊ, भेटल त्या वाहनाला हात देत 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 दे. ऐकलं होतं मोठ्या दाट्यांच्या तोंडून की पुणे मुंबईत गेल्यानंतर माणसं मोठी होतात, श्रीमंत होतात, पोटा पाण्याला लागतात. वाहनाला हात देत देत ते पुण्यात गेलं. पुण्यात कोणाशी ओळख नव्हती, ते फुटपाथवर झोपलं. दगड उशी म्हणून वापरला त्याने. दुसऱ्या दिवशी काहीतरी काम केलं पाहिजे म्हणून कामाच्या शोधात गेलं. त्याला एक गौंडी भेटला, तो म्हणाला बिगारी म्हणून राहशील का, 300 रुपये रोज देऊ. वाळूच्या गोण्या उचलायचा, तिसऱ्या मजल्यावर नेऊन टाकायचा, विटा उचलायचा, चौथ्या मजल्यावर नेऊन टाकायचा, सिमेंट कालवायचा, वाळू कालवायचा, बिगारी म्हणून राब राब राबायचा, आणि दिवसाकाठी 300 रुपये भेटायचे. जाऊ द्या, कष्ट केले पाहिजे, सुरुवात कुठून तरी केली पाहिजे. काहीच न करण्यापेक्षा
काहीतरी केलेलं चांगलं म्हणून त्याने ते करायला सुरुवात केली. 4 वर्षाचा कालावधी लोटला. बिगारी काम करता करता त्याला गावंड्याचं तंत्र अवगत झालं. त्याला थापी कळायला लागली, त्याला वळिंबा कळायला लागला, त्याला मापं समजायला लागली. आता ते बिगारी नाही राहिलं, ते झालं गावंडी. त्याची हाजिरी झाली 1000 रुपये. त्याच्या हाताखाली आता बिगारी आहे. ते 1000 रुपये रोजानं गावंडी काम करायला लागलं. कामाची क्वालिटी होती, हुशार होतं, प्रामाणिक होतं. पुढचे 4 वर्ष उलटून गेले आणि पुढच्या 4 वर्षांनी ते गावंड्याचं आहे ना कॉन्ट्रॅक्टर झालं. उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं व्यस्त असलेली लोक त्याला म्हणायला लागली, शेठ आम्हाला काही पाणी मारायला वेळ नाही, आम्हाला डायरेक्ट कुलूप लावून द्या. त्या बिगाऱ्याला लोक काय म्हणायला लागली, शेठ शेठ झाला तो शेठ. आणि मग त्याने लोकांचा विश्वास संपादन केला, उक्ती कामं घ्यायला लागला आणि घरं बांधून लॉक लावून द्यायला लागला. एका बांधकामामागे त्याला 5 लाख 6 लाख 10 लाख शिल्लक राहायला लागले. गावंड्याचा तो कॉन्ट्रॅक्टर झाला, शेड झाला. आज त्याचे पुण्यात 5 प्लॉट आहे आणि राहत आहे पुण्यात. आणि पुण्यात राहून म्हणतोय काय माहितीये का, गावाकडची निवडणूक लढवायची, पंचायत समितीची तयारी करतोय, ग्रामपंचायतीची तयारी करतोय, झेडपीची तयारी करतोय. का नाही, आता मला चांगले दिवस आले, आता जरा परिसर पण सुधारवला पाहिजे, धुतला पाहिजे थोडा. म्हणजे आता परिसराचं सुद्धा मला काया पालट करायचं आहे. कोण म्हणायला लागलं, बघा बरेचसे टगे राहतात शहरांमध्ये, इकडं निवडणुका लढवतात आणि निवडून येतात का, मालपाणी असतो, मालपाणी असल्यावर सगळं शक्य का होतात. आमच्या एका बाबाकडे चांगला मालपाणी आहे, एक जबरदस्त प्रोग्राम. कधी शक्य झालं, 10 वर्षापूर्वी जर तो पण म्हणाला असता माझ्या शेतीत पाणी नाही, माझ्या आजूबाजूला शिक्षण संस्था नाही, कारखानदारी नाहीये, परिस्थितीचं जर भांडवल केलं असतं तर आज एका चौकात हा बसलेला असतो आणि दुसऱ्या चौकात तो बसलेला असतात, काय करत. म्हणून एक सांगतो, तरुण पोरांनी लिहून ठेवायचं डायरीत, जो प्रतिकूल परिस्थितीचं भांडवल करून रडत बसतो त्याला शंड म्हणतात, आणि जो प्रतिकूल परिस्थितीवर मात करून परिस्थिती बदलवून आयुष्य सुंदर बनवतो त्याला पराक्रमी म्हणतात. तो पराक्रमी आहे, तो परिस्थिती बदलवून टाकतो. आणि आमच्या साधू संत मायबापांनी जर तुम्हाला आम्हाला काय शिकवलं तर तेच शिकवलं की अरे बाबा ना, तुमच्यामध्ये इतकं सामर्थ्य, इतकं सामर्थ्य, इतकं सामर्थ्य आहे, तुम्ही का रडगाणं गात बसताय, आणि तुम्ही का म्हणता एवढं सोपं आहे का, असं आहे का, तसं आहे का. तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी पोरांच्या अंतकरणात काय भरली, तर ताकद भरली. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास, कारण अभ्यास, तू काम कारण अभ्यास, तू काम कारण अभ्यास. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास, तू काम कारण अभ्यास. आज तरुण पोर सकारात्मक होण्यासाठी, प्रेरणा मिळवण्यासाठी 1000 रुपये खर्च करून ते सगळे इव्हेंट अटेंड करायला लागले. का नाही, तिथं ते मोटिवेशनल स्पीकरचा कार्यक्रम आहे आणि त्याची फी एवढी एवढी. अरे मोटिवेशनल व्हायला तुम्ही गाथा उघडा ना घरातल्या धूळ खात पडलेल्या. या जगात माणसाला मोटिवेट करणारा सर्वात मोठा ग्रंथ कुठला आहे, तर त्याचं नाव जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा आहे.
चारशे वर्षापूर्वी असाध्य ते साध्य करिता सायास आणि कारण अभ्यास तुका म्हणे. जेव्हा समाज पारतंत्र्यात बुडालाय, देशाचे लोचके तोडायला सुरुवात झालेली आहे, मोठ्या प्रमाणात धर्मांतरण होत आहे, मंदिर तोडून मस्जिदी उभ्या केल्या जात आहे, त्या काळात तुकाराम महाराज पोरांना प्रेरणा देत आहे, खचू नका, अभ्यास करा, योग्य दिशेने वाटचाल करा, सातत्य ठेवा. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, आणि अभ्यासाचे सांग कार्य सिद्धी. अरे ओल मुळ महाराजांची उदाहरणं किती गोडे बघा ना. ओलं मुळ जे असतं ना भाऊ, नकाने तोडलं ना, नक लावलं तरी तुटत आहे, पण ते जिद्दी बघा किती राहत आहे. ते ना ते वाढायला जेव्हा लागतं आणि पसरायला जेव्हा लागतं, तेव्हा महेश महाराज त्याच्या पुढे खडक आहे ना छाताड काढून उभं राहत. ए मुळा, कळत नाही का मी खडक आहे? ते म्हणत हा असशील असशील. ते मूळ घाबरत नाही त्या खडकाला, ते त्याला खेटत आधी आणि सातत्य ठेवतं, व लढत राहत, ते संघर्ष करीत राहत. आणि काळ कसा बदलून जातो त्याच्या सातत्याला त्याच्या संघर्षाला असं यश येतं, कणखर असलेला खडक फोडून भेदून ते मूळ खडकाच्या पलीकडं निघतं, एवढं सामर्थ्य माणसं ते चारशे वर्षापूर्वी आमच्या तुकाराम महाराज सांगतात. की तुमचा शत्रू किती बलाढ्य आहे यापेक्षा तुमची इच्छाशक्ती किती मोठी आहे याला महत्व आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे फळ कुठं काढताय शिवाजी महाराज? तिथंच काढताय. त्यांनाही त्यांच्या हे बघा, एक सांग तुम्हाला, प्रत्येक माणसाच्या आजूबाजूला आहे ना काही नालायक माणसं असतात. कोणते नालायक माहीत आहे का? एवढं सोपं आहे का ते असं म्हणणारे लय नालायक जात बा, इतके नालायक. मी समोरच्याच वाटोळ कसं करायचं ते पक्क त्यांनी ठरवलेलं असतं. आणि प्रत्येक माणसाच्या अवतीभोवती असतात, मग तो कोणीही केलं असतं. आणि आपलं काम आहे का ते? नको आवड वेडेरिंग करायला, आपला अंतरून पाहून पाय पसरा. आता मला सांगा बरं, ही जात आहे ना, कधी कधी आई पण आहे, कधी कधी बाप पण आहे, कधी कधी भाऊ पण आहे, कधी कधी मित्र पण आहे. ही जात अवतीभोवती आपल्या. आणि तुमच्या माहितीच तो सांगतो, माणूस पहिल्यांदा रणांगणात नाही हरत, पहिल्यांदा तो मनात हरतो. आणि मनात हरलेला माणूस रणांगणात कधी जिंकत नाही. तुम्ही विचार करा ना, शंभरेत कौरव आणि पाचच आहे पांडव, पण शंभरातलं एक शिल्लक राहत नाही, पाचाच्या एकाच्या पण केसाला धक्का नाही. कारण काय? कौरवांना ताकद देणार, प्रेरणा देणार व्यक्तिमत्व शिल्लक राहिलं नाही ना. कोण? भीष्म गेले, द्रोण गेले, राहिलं कोण? आणि शिल्लक कोण न राहिल्यामुळं ते खचले संपले. पण पांडवांच्या माग बाप बसला होता. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम सृजाम्यम. पोरांनो, तुम्ही धर्माचं रक्षण करत राहा, धर्माची सेवा करत राहा. तुम्ही एक विश्वास ठेवा, तुम्ही अडचणीत याल तेव्हा हा पठ्ठ्या रणांगणात उतरल. हा आत्मविश्वास दिल्यामुळं काय झालं? पांडव लढत राहिले, आमचा बाप पाठीशी आमच्या द्वारकेचा राहणं पांडवागरी जिंकले. मग सांगू का तुम्हाला, तुम्ही आम्ही पण पांडवचे, फक्त पाठी राखा, कृष्ण पाहिजे. आणि दुर्दैवानं आपल्याला कृष्ण भेटत नाही, भेटलीच तर मंथरा भेटती, भेटलाच तर शकुनी भेटतो. आणि म्हणून आपण आपलं वाटोळं करून घेतो आणि समाजाचं वाटोळं करतो. शिवरायांच्या अवतीभोवती अशी लोक होती की जे म्हणजे ए शिवा, अरे औरंगजेब येतो, त्याने बापाला तुरुंगात डाबलंय,
सख्खा भाऊ दारा शिको ग त्याच वध करून तो गादीवर बसलाय. जो भावाला मारितो बापाला तुरुंगात टाकितो तो तुझी काय खैर करणार आहे. नीट राय बाळा, तो औरंगजेब आहे, औरंगजेब. आणि महाराज खरंच महाराज हे अशा वक्तव्यांचा परिणाम होतो. माणसं मग एक नैराश्य येते, एक उगीच आत्मविश्वास डल होतो. आणि अशी लोक भेटली ना की मग शिवाजी महाराज म्हणजे ताना काढ रे घोडा, काढ बरं घोडा. कुठं जायचंय मोहिमेला? मोहिमेला नाही, आज कीर्तनाला जायचंय तुकाराम महाराजांच्या. आणि छत्रपती शिवाजी महाराज आहे ना, तुकाराम महाराजांच्या कीर्तनात येऊन बसायचे. आणि एकदा का महाराज पुढं बसले की तुकाराम महाराजांच्या पण वाणीला अशी धार यायची ना, तुकाराम महाराजांचा शिवाजी महाराजांचा चेहरा पाहूनच तुका बऱ्यांना कळायचं आज यांच्या मनात काय चाललंय. आणि मग जेव्हा शिवाजी महाराजांची तक्रार असायची ना, लोक म्हणतात शत्रू बालाढ्य असं आहे तसं आहे. महाराज म्हणायचे असं, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. आहो जर तुमचा संकल्प सत्य असेल, तुमचा ध्येयवाद जर मोठा असेल, तुमचं काम जर धर्माच्या रक्षणासाठी असेल, तर प्रसंगी ईश्वरी शक्ती तुमच्या माग उभी राहील. आणि बघा त्याचा प्रत्यय छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या भेटीत आला. अफजल खानाचं सैन्य किती आहे? 40,000. अफजल खानाचं शरीर किती आहे? शिवरायांपेक्षा दुप्पट. अफजल खानाचा अनुभव किती आहे? शिवाजी महाराजांपेक्षा दुप्पट. कोथळा कोणाचा बाहेर निघाला? अफजल खानाचा. का? तुळजाभवानी माग उभी राहिली शिवरायांच्या, आली प्रचिती. म्हणून मी तुम्हाला एक सांगतो की माणसामध्ये एवढं सामर्थ्य, एवढं सामर्थ्य. तुम्ही आहे ना, फक्त हे नकारात्मक लोक ब्लॉक करून टाका ना, म्हणजे जे तुम्हाला कायम माग वडीचा पाय ओढतात ना तुमचे, त्यांना व्हॉट्सअपला पहिलं ब्लॉक करा, फेसबुकला करा, इन्स्टाला करा, कॉलिंगला करा, आणि जीवनातूनच ब्लॉक करा ना. मी जेव्हापासनं नकारात्मक लोक ब्लॉक केले ना, 365 दिवसातली आपली 1 पण तारीख शिल्लक नाही. तेव्हा ही दोघ आहे माझ्यासोबत, तारीख नाही माझी, भेटत नाही तारीख माझी. मला फोन बंद ठेवावा लागतो. लोक म्हणतात बंद का ठेवतो? तारखच घ्यायचं नाही, पॅके आख्या. कधी झालं माहितीये का ते? विचारच करायचं नाही नकारात्मक, सकारात्मक, कायम पॉझिटिव्ह. येस, होईल, होणार आहे, चांगलं होणार आहे. आमचं ध्येय चांगलं आहे, आमची नीतिमत्ता शुद्ध आहे, आमचे विचार चांगले आहे, आमचे पाठीराखे मोठे. मग घाबरायचं का? पुढं पुढं पुढं. आणि ह्या मातीत अशी जी सकारात्मक ऊर्जा घेऊन आलेली माणसं जन्माला आली तेव्हा माणसं होती, पण गेली तेव्हा देव होती. आणि त्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे बाळूदेव महाराज आहे. महेश महाराज सर्वसामान्य घरात जन्माला आलेले, अत्यंत सामान्य, पण काय ध्यास घेतला, काय ध्यास घेतला स्वतः तर काय आपल्याकडे नाही का ते. देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. माणसात सामर्थ्य किती आहे की देवाच्या शोधात निघालो, पण देवाचा शोध घेता घेता देवच झालो. काय करत होते बाळूदेव महाराज? वारी करत होते. हरिपाठाच्या बाबतीत इतके निष्ठावंत होते तात्या ते बाळूदेव महाराजांनी. तुम्हाला आम्हाला प्रसाद जर काय दिला तर तो हरिपाठ दिला. गावोगाव हरिपाठ चालू केले बाबांनी. मी खरं बोलत असेल तर हो माना, बर योगी होते, कधीच घाबरले नाही, कधीच हटले नाही. ज्यांनी ज्यांनी त्रास दिला, षडयंत्र केले, नाव सुद्धा शल्लक नाही राहिली त्या लोकांची. मी या तालुक्यात परिसरात जे काही ऐकलं बाबांबद्दल, की ज्यांनी ज्यांनी बाबांच्या कार्याला, बाबांच्या देवळाला, बाबांच्या काळात त्यांना त्रास दिला, त्यांचे नावं पण नाही शिल्लक राहिले. आणि बाळूदेव महाराजांचे मंदिरं झाले. बरेच या परिसर आजचा सप्ताह म्हणजे हा स्मृती प्रित्यर्थ आहे बाबांच्या. एवढं सामर्थ्य आहे की तुम्ही देवाच्या शोधात निघा, तुम्ही देव व्हाल. सचिदानंद पैते जय श्रीराम. सचिदानंद पैते सचिदानंद पैते
आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुम्ही जर साधना केली, तुम्ही जर वज्रमुठ बांधली, तुम्ही जर परिश्रम घेतले, स्वतःला समर्पित केलं, तुम्ही जन्माला आले तेव्हा जरी माणूस असले तरी सरते शेवटी तुम्ही देव होऊ शकता. सायसाचे पळा बैसलिया, एका माणसाचं तर एवढं वाटोळं झालं होतं ना, काही शिल्लक नव्हतं राहिलं. ते एक माणूस मारायचं आणि एक खडा रांजणात टाकायचं. म्हणजे ज्यांना आज कीर्तन ऐकताना असं वाटत असेल की हा बाबा थोडा आधी बोलवायला पाहिजे होता, लेट बोलावला, असं ज्यांना वाटत असेल त्यांच्यासाठी सांगतो की काही लो असं वाटतं बा आता वेळ हातातून निघून गेली, आता काय खरे त्यांनी ऐका. त्याचा इतका कार्यक्रम वाजला होता की एक खडा माणूस मारायचा आणि एक खडा रांजणात टाकायचा, म्हणजे किती टोक, त्याच्यापेक्षा आपण लय बरे ना. तुम्ही आम्ही काय माणसं मारितो काय, केलं तर पाप करून करून आपण काय पाप करीतो, दुधात पाणी टाकून विकू काय, आपली पापाची लेवल काय असते हो, टू व्हीलर वरनं कुत्र्याला लात हाणू, थोडेफार हेवे दावे करू, काय आपण काय माणसं मारितो, रागाने पाऊल इथलंय काय, दणका नाही देणार डायरेक्ट, दिलं तर कारवाई होईल, मग आपण कारवाईला घाबरतो. ते घाबरतच नव्हतं, त्याला राग आला ना एन्काउंटर ठेवायचंच नाही, काल ठेवायचं, रोज तोच पाडा कशाला पाहिजे, कार्यक्रमच वाजवायचं ते डायरेक्ट, पुरावा सुद्धा शिल्लक ठेवत नव्हतं. आणि एवढे माणसं मारले, नारद महर्षींनी त्याला जाणीव करून दिली की एवढं पाप तू केलं, नरकाला जावं लागल, बाकी कोण येणार नाही, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत्यकाळीचे नाही, कोणी कोणी नाही येणार बरं का, राहती निराळे. हा सगळे सुख के सब साथी दुख मेन कोई हात वर करतील, तुला एकट्याला नरकाला जाव खरंच का म्हटलं, तो गेला आईला विचारलं, आई म्हटली मी येणार नाही, बापाला विचारलं, बाप म्हटलं मी नरकाला येणार नाही, पोरं म्हटले बाबा आम्हाला नरकाला नका पाठवू, त्याला इतका पश्चाताप झाला की अरे ज्यांच्यासाठी पाप केलं, ज्यांच्यासाठी एवढ्या थराला गेलो ते कोणीच साथ द्यायना, त्याला पश्चाताप झाला. ते जप जप आले नारद महर्षींकडे, पाय धरले नारद महर्षींचे, म्हटला महाराज लय मोठा अपराध झाला, पण तुम्ही लेट भेटले, तुम्ही थोडं आधी तर यायचं, किमान अर्धा रांजण भरला तधी तेव्हा तर यायचं, सात रांजण भरले तुम्ही पण आले राव, म्हटलं
सात रांजण भरले. म्हटलं मला नारद महर्षी म्हटले पापच झालंय ना, काळजी नको ना करू. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्रे. त्याला सांगितलं घेत नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. अरे भगवंताच्या नामात सामर्थ्य इतकं आहे, ताकद इतकी आहे की तू जर त्याचं भजन करायला सुरुवात केली तर पापाच्या राशीच्या राशी जळून जातील. आणि काय काय ते व्यक्तिमत्व सकारात्मक असेल तुम्ही विचार करा ना. आओ बिघडलेला वाल्या सुधारला, आणि सुधारलेले कधी कधी बिघडल्यासारखं वागतात. ते बिघडलेलं होत ते सुधारलं, आणि कधी कधी सुधारलेले बिघडल्यासारखं करत. आदर्श घ्यायचा कोणाचा? कुंपणच जर शेत खायला लागलं तर तक्रार करायची कोणाकडं? ते इतकं सकारात्मक, इतकं सकारात्मक. अहो त्यांनी इतका विश्वास ठेवला त्या नारद महर्षींच्या वचनाकडं, वचनावर. कहा देवाचं नाव घेतलं, त्याला राम म्हणता येत नव्हतं, ते मारा म्हणायचं, कारण मारायचंच काम केलेलं होतं आयुष्यभर. नारद महर्षी म्हटले काळजी करू नको, मारा मारा सुरुवात कर, व्यत्यास होईल, पुढं होईल राम. ते मारा मारा म्हणता म्हणता पुढं राम झाला. माझं तुम्हाला सांगणं एवढंच आहे की आपण वाढले इतके वायाने ना गेलेलं, आपल्याला राम म्हणता येतं तरी आपण हॅलो म्हणतो. काही नाही तर हॅलो पण म्हणता येत नाही, हॅलो म्हणतात. काय हॅलो? बंद करा ना ते. जर देवाच्या नावात एवढी ताकद आहे, आपलं पाप जर जळून जात, आपले पूर्वज राम राम म्हणत होते हो घरी आलेल्या माणसाला, आणि आपण काय बिघडल्यासारखं करायला लागलो. आपण पण घरात आलेल्या माणसाला जय श्रीराम म्हणायला सुरुवात करू, फोनवर पण जय श्रीराम म्हणायला सुरुवात करू. मी तर सध्या जिओवाल्या बाया सुद्धा जय श्रीराम म्हणायला लावतो. मी सांगितलं मागच, ही क्रेडिट कार्ड देणारे, लोनच्या ऑफर सांगणारे, सिम कार्डच्या ऑफर सांगणारे, सगळ्यांना आधी जय श्रीराम म्हणावं लागतं तर आपलं पुढं जातं काम, नाही तर जातच नाही. जो नाही राम का वो क्या काम का. अहो त्यांनी असं भजन केलं, असं भजन केलं, कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादि. अहो देवाला अवतार घ्यायचं होता. देव अवताराला यायच्या अगोदर अवताराला आल्यानंतर काय करणार आहे ते सगळं लिहून ठेवलं, आणि देवाने अवतार घेतला. बोलिला वाल्मिक तैसेची करीन वरतून दावीन नामा म्हणे. देव काय म्हटलं माहितीये का? अरे तो वाल्या वाल्या नाही राहिला, वाल्मिक महर्षी झालाय. आणि आता जसं जसं माझे वाल्मिक महर्षी बोलले तसं तसं मी वागणार. म्हटले वाल्मिक महर्षी म्हटले ना, तुला वनवासाला जावं लागल 14 वर्ष, चाललो, तुझ्या पायात काटे रुततील, रुतु द्या, तुझी बायको राक्षस पळवून नेईल, नेऊ द्या, तुझा बाप पुत्र शोकानं मरल, मरू द्या. आता जसा जसा माझा भक्त बोललाय तसं तसं मी त्याच्या माग जाईल. तिसरं चरण ए देवाई चरणाची माती
पांडुरंग विठ्ठला ताळी वाजवा ताट बसा ताट बसा ताट पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला शिवराय विठ्ठला विठ्ठल विठ्ठला शिवराय विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला वाळूदेव महाराज विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला वाळूदेव महाराज विठ्ठला जप मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा मेरे राम जी का होगा शबरी की कुटिया का पावन होगा आएंगे जब प्रभु राय तब आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे पैर अपने हाथों से खिलाओ आएंगे जब आसन पे ताली वाजवा माय बाप हाथों से खिलाओ साथ साथ लखन जी का दर्शन होगा सबरी की कुटिया का पावन होगा जब मेरे राम जी का सबरी की कुटिया का पावन होगा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति ताली वाजवा प्रेम दिवाली मैं मनाऊ मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे
राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय शिवराय बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय जिजाऊ बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय बालू देव बोलेगा विठो पर कुमाई जय श्री राम जय श्री राम देवाची रज चरणीची माती धावत चालते मागे मागे पहिलं चरण हे कीर्तनातलं पहिलं आणि अभंगातलं तिसरं जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज सांगतात की भगवत भक्त इतका महान होतो इतका महान होतो इतका महान होतो की तो पहिल्यांदा देवाच्या शोधात निघतो नंतर देव होतो आणि त्यानंतर देव झालेल्या त्या भक्ताचं देव पण ऐकतो कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदित असे पाय याच मराठवाड्यामध्ये एक नररत्न जन्माला येतं शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठण क्षेत्री भगवंताची भक्ती करतात वाहून घेतात परमार्थाला आणि श्रीखंड्याच्या रूपानं 14 वर्ष देवाने कावडीने पाणी भरावं जानाबाई सारखी एक सर्वसामान्य पोरगी मराठवाड्यातच अरे काय मराठवाड्याचं वैशिष्ट्य काही कळत नाही एकनाथ महाराज
मराठवाडा, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मराठवाडा, संत जनाबाई मराठवाडा, संत गोरोबा काका मराठवाडा, मनोज जारांगे मराठवाडा, काय कळतच नाही काय विशेष आहे, काय कळत नाही, चटके सोसलेले असतात. आणि तुम्हाला सांगतो, दुःखाच्या पोटी निर्माण होणारं रोपटं पण आहे ना क्रांतिकारी असतं. जितकं जास्त दुःख तितकं त्यातून निर्माण होणारं सुख सुद्धा भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं असतं. आणि मराठवाड्याने ते दुःख पाहिलेलं आहे, पचवलेलं आहे, आणि पचवून पुढं निघालेलं आहे. खडक भेदून पुढं निघणारा कोण आहे तर मराठवाडा आहे. सामान्य घरात ती पोरगी जन्माला आली, काय तिचं अस्तित्व, तिला जर नसते ना साधू संत भेटले तर बिचारीचं काय झालं असतं तिलाच माहिती. तिसरं चौथं काहीतरी काम बिचारीला करावं लागलं असतं, पण नाही, जिद्दी होती की नाही, देवानं जन्माला घातलंय ना, तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा सांभाळील ना. मजल दरमजल करत वारकऱ्यांच्या मागं मागं गेली, नामदेव महाराजांच्या घरी कामाला राहिली, दोन भांडे केले त्या पोरीने, सडा रांगोळ्या टाकल्या, पण दळिता कांडिता तुझं गाईन अनंता. आणि देव महाराज गावऱ्या तापू लागला जनाबाईंना, त्या जनाबाईच्या गावऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलायला लागल्या. एवढी क्रांती भगवत भक्त आपल्या जीवनामध्ये करू शकतो. आणि त्याच वंशावळीत, त्याच महाराष्ट्रात, त्याच रक्तात तुमचा आमचा जन्म झालाय. कुठंतरी आपण शिवाजी महाराजांचे नातेवाईक आहे, कुठंतरी आपण गोरोबा काकांचे, जनाबाईंचे, तुकाराम महाराजांचे, संत शिरोमणी सावता महाराजांचे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नातेवाईक आहे आपण. त्यांचं रक्त आपल्यामध्ये आलेलं आहे. मग आपण ही मोठी स्वप्न का पाहू शकत नाही, आपण का बदल घडवू शकत नाही, आणि तो बदल गावामध्ये घडावा म्हणून कुंभारवाडी गावानं या परिसरामध्ये एक थोर विभूती होऊन गेली, की ज्यांची अनेक मंदिरं या परिसरामध्ये उभी राहिली. श्री संत बाळूदेव महाराज आणि बाळूदेव महाराजांच्या स्मृतिप्रित्यर्थ कुंभारवाडी गावानं अत्यंत चांगला उपक्रम भरवलाय. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, तुमच्यासाठीच एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अप्रतिम अशा प्रकारचं नियोजन आहे. एक 10-15-20 हजार 21 हजार लोकसंख्येला लाजवलं असं गाव आहे. मी कार्यक्रमाची पत्रिका पाहिली, सहज दीपक भाऊला म्हटलं, अरे लोकसंख्या किती गावची, म्हटलं 300 लोकसंख्या आहे. आणि 35 हजार लोकसंख्येला लाजवलं असे कीर्तनकार आहे पत्रिकेत, कारण सामान्य नाही ना सगळा प्रकार, मला माहिती आहे ना पुढचा अख्खा प्रकार तुका प्याला होणार आहे का. पण ती ताकद तुमच्यात आली ती संत बाळूदेव महाराजांच्या कृपेने. गोड कार्यक्रम तुम्ही करताय, असाच उत्साह ठेवा.